येणाऱ्या काळात सुद्धा या महाराष्ट्रात शेतकऱ्यांचं बळीचं राज्य आलं पाहिजे. या महाराष्ट्रातील तरुणांची बेरोजगारी हटली पाहिजे. या महाराष्ट्रातली माता भगिनी सुरक्षित राहिली पाहिजे. आणि हे सगळं करण्यासाठी शक्ती या महाराष्ट्राला मिळू दे अशा प्रकारची मनोकामना या श्री गणेशाच्या चरणी व्यक्त केलेली आहे. आणि निश्चित श्री गणेश हे सगळं केल्याशिवाय राहणार. संभाजीनगरमध्ये कानावर येतंय प्रत्येक योजनेमध्ये असे खोडा घालणारे आणि त्याचा मिसयूज करणारे लोक असतात. सरकारने योजनेची अंमलबजावणी करत असताना बारकाईनं ज्या खरोखर बहिणींना आवश्यकता आहे त्यांनाच मिळालं पाहिजे. याचा एक रुपया सुद्धा इकडे तिकडे गेला नाही. शेवटी हा जनतेच्या करातला पैसा आहे. जनतेला आपण विकासापासून दूर ठेवत देणारा पैसा आहे.